नमस्कार दोस्तांनो, मग हे थोडंसं सांगायचं राहिलं. मी ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचा प्रसिद्धी प्रमुख आहे आणि अनेक वेळा ह्या कार्यक्रमात दिवाळी अंक स्पर्धा आणि अन्य काही कार्यक्रम आम्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यावेळेला मी कंपनीत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होती. आता जरा रिटायर झाल्यामुळे मी मनात इच्छा असूनही अजून नाही करावं असं वाटतं, पण ते करता येत नाही त्याबद्दल खेद वाटतो. तसेच निरपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष नारायण तांबे, मी एकदा हॉस्पिटलमध्ये होतो सिव्हिल हॉस्पिटल, त्यावेळेला मला भेटायला आले होते. मला वाढदिवस त्यांनी हॉस्पिटलमध्ये साजरा केला होता पुष्पगुच्छ देऊन, आणि तो त्यामुळे मला खूपच आनंद झालेला आहे. कारण एवढी मोठी व्यक्ती आपल्याला हॉस्पिटलमध्ये येऊन पुष्पगुच्छ देते, आपला वाढदिवस साजरा करते, मला खूपच मी त्यावेळेला भारावून गेलो. तसेच हॉस्पिटलमध्ये असतानाच निखिल बल्लाळसुद्धा साहेब यांनी मला शिरा करून आणला होता घरचा. ते बाहेरचं एखादं नारळ पाणी किंवा काय ते देणं, त्यापेक्षाही त्यांनी घरून जो शिरा करून आणला होता तो खरंच मला माझ्या मला सगळी माणसं देव म्हण मला मी भाराव केलं की खरंच इतकं प्रेम आणि जीव लावतात की मी त्यांचे जन्मभर उपकार विसरणार नाही. आणि याच जन्मीच काय, मी पुढे जन्मी माझी समाज लोकांच्या प्रती आदरभाव राहील. खरंच बरंचसं बोलण्यासारखं आहे, काही नंतरसुद्धा ते वेळ आता सगळंच आठवत नाही मला. समाजातले ज्या ज्या लोकांनी मला खूप मान दिलेले, सन्मान दिलेले, सत्कार केलेले आहेत त्या सर्वांचे, आणि जैन समाजातील सुद्धा मान्यवरांनी, सगळ्यांनीच नाव कुणाचं घ्यावं प्रश्न पडतो, सगळ्यांनी मला मान सन्मान दिलेले, पुरस्कार दिलेले. मला तर अनेक पुरस्कार मिळाले. चंद्रावर स्वर या पुस्तकात पुरस्कारांची लिस्टच आहे. पत्रकारितेत आहे, लेखन क्षेत्रात आहे, समाजकार्याबद्दल अनेक क्षेत्रात मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचाच ऋणी आहे, आभारी आहे. सगळ्यांची नावं घेणं, एकाचं नाव घेतलं तर एकाला दुःख वाटेल म्हणून मी सगळ्यांचे नावं घेणं. तसेच माझा भाऊ, मोठा भाऊ प्रभाकर यांनी मला आम्हाला आम्ही नशिराबादला खेड्यात राहत होतो इकडे आणलं, आणि त्यांनी इकडे आणल्यामुळेच आम्ही शहरात आल्यामुळे ही प्रगती करू शकलो. त्याचे प्रभाकर भाऊ, तसेच वहिनी कुसुम वहिनी, माझा मोठा भाऊ प्रकाश, सगळे सगळ्यांचे माझं होणे शीतल, म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यावीत, अमोल संजू यांनी सगळ्यांनी मला आजारीपणात खूप सहकार्य केलं. सर्वच नातेवाईकांनी, आसपास मधील मग मित्रमंडळींनी, तसेच आजूबाजूच्या लोकांनी खूप खूप सहकार्य केलेले. खूप सांगण्यासारखं आहे, खूप आहे, पण ते एकाचं नाव घेतलं तर एकाला वाईट वाटेल. मी मला ज्यांनी ज्यांनी